बेडकिहाळ ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी विद्या देसाई। बेडकिहाळ येथील ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी विद्या देसाई तर उपाध्यक्षपदी जयश्री जाधव यांची निवड झाली। दोन्ही निवड बिनविरोध झाल्याने समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण आनंदोत्सव केला। अध्यक्षा व उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने दोन्ही पदे रिक्त होती। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली। निवडणूक अधिकारी म्हणून निप्पाणी तालुका पंचायतीचे सहाय्यक उपसंचालक MR कोतवाल हे उपस्थित होते। अध्यक्षपदासाठी विद्या संजय देसाई तर उपाध्यक्षपदासाठी जयश्री सुनील जाधव यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी कोतवाल यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले। अध्यक्ष विद्या देसाई यांचा सत्कार माजी अध्यक्ष मेघा मोहिते तर उपाध्यक्ष जयश्री जाधव यांचा सत्कार माजी उपाध्यक्ष स्वाती कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला। विद्या देसाई म्हणाल्या, मूलभूत सुविधांसह शैक्षणिक सामाजिक क्षेत्राच्या उन्नतीसाठी प्रामाणिक व पारदर्शकतेने प्रयत्न करू। गावाला गांधीग्राम पुरस्कार प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत। उपाध्यक्ष जयश्री जाधव यांचेही यावेळी भाषण झाले। यावेळी कार्यकर्ते, सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर 22 ನಡೆಯಲಾಯಿತು। ಅದಕ್ಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅಭ್ಯರ್ಥಿ ದೇಸಾಯಿ ವಿದ್ಯಾ ದತ್ತಾತ್ರೆ, ಅದಕ್ಕೆ ಸೂಚಕರು ಹೆಸರು ದತ್ ಕುಮಾರ್ ಗೋಪಾಲ್ ಪಾಟೀಲ್ ಇವರು ಸೂಚಕರಾಗಿರುತ್ತಾರೆ। ಅದು ಒಬ್ಬರೇ ಒಬ್ಬರು ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಿದ ಪ್ರಯುಕ್ತ ಇವರು ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿರುವಂತಹ ಈ ಮೂಲಕ ಘೋಷಿಸಲಾಯಿತು। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಜಯಶ್ರೀ ಸುನೀಲ್ ಜಾಧವ್, ಅದಕ್ಕೆ ಸೂಚಕರು ಆಶಾಮನ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಮುಲ್ಲಾ ಅವರು ಸೂಚಕರಾಗಿದ್ದಾರೆ। ಒಬ್ಬರೇ ಉಳಿದಿರುವುದರಿಂದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಚುನಾವಣೆ ನಡೆಸುವ ನೇಮಿಸಲಾದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಹುದ್ದೆಗೆ ಜಯಶ್ರೀ ಸುನೀಲ್ ಜಾಧವ್ ಇವರು ಅವಿರೋಧವಾಗಿ ಕ್ರಮಬದ್ಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿರುತ್ತಾರೆ ಎಂದು ಈ ಮೂಲಕ ಘೋಷಿಸಲಾಯಿತು।